नाही खरं तर हा अचानक का निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने घेतला जातोय ते चूक आहे. म्हणजे अगदी पोलीस बंदोबस्त लावून त्या ठिकाणी पाणी खडक वासल्याच्या ह्याच्यातनं थांबवलं जाणार ही पद्धत वाईट आहे. आज आम्ही गेले काही दिवस सातत्यानं हा प्रयत्न करतो की शहरातला जो पाणी पाण्याची बचत आहे, पाण्याचे लिकेजेस आहेत, हे सगळं कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतो आहे. आमची 24/7 पाणीपुरवठा योजना ही वेगानं आत्ता पूर्ण होण्याच्या दिशेनं काम करते आहे. आणि असं असताना एकूणच खडकवासल्याचा धरण साठा जो आहे त्याची साखळी जी आहे त्याच्यामध्ये आजही 26 TMC पाणी शिल्लक आहे. आपण जरी शेतीला पाणी देण्यासाठी आमचा कधीच विरोध नव्हता, आजही आपण जर विचार केला की हिवाळ्यातली 4.5 TMC 2 आवर्तनं, उन्हाळ्यातलं 4 TMC 1 आवर्तन, हे 3 आवर्तनं आजही होऊ शकतात 13 TMC. आणि पुणे शहराला साधारणतः महिन्याला 1.5 TMC पाणी लागतं, त्याचा विचार करता पुढच्या 8 महिन्यासाठी पुणे शहराला 1.13 TMC पाणी पुरू शकतो. असं सगळी व्यवस्थित परिस्थिती असताना, पाणी साठा 90% असताना, 26 TMC पाणी साठा उपलब्ध असताना, 3 आवर्तनंसुद्धा शेतीची होऊ शकतात अशी सगळी परिस्थिती असताना हा दादागिरी करण्याचा प्रकार आम्हाला समजत नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे किंवा इशाराही समजा की ह्या पद्धतीचं काम चालू देणार नाही. माननीय पालकमंत्री, माननीय जलसंपदा मंत्र्यांना माझी विनंती आहे की जे काय असेल ते प्रश्न चर्चेने सुटतात, परंतु अशा पद्धतीनं त्या खात्याची मंडळी काय अधिकारी काम करत असेल तर त्यांना आपण समज द्यावी. आणि पुण्याचा जो काय पाणी साठा आपण आत्ता कमी करण्याचा विचार करत आहे त्याचा कृपया पुनर्विचार करा, पाणी साठा कमी करू नये अशी माझी विनंती आहे. जर जलसंपदा विभागानं ही बाब ऐकली नाही तर पुणे महापालिकेची भूमिका काय असेल? निश्चितपणे शेवटी पुणेकरांच्यासाठी उद्या वेळ आली तर आंदोलनसुद्धा आम्ही करू, परंतु मला मान्य आहे ना की काही गोष्टी आता जवळपास 35% ते 40% आसपास लिकेजेस, पाणी चोरी, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु अचानक तुम्ही निर्णय घेणं ही कुठली पद्धत आहे त्यासाठी चर्चा होऊ शकते, त्यासाठी आपण अनेक त्याच्यातनं मध्यमार्ग काढू शकतो. परंतु येणार पोलीस बंदोबस्त घेणार तुम्ही कुलूप लावणार आहात तर हे आम्ही काय होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही काय कराल आणि आम्ही गप्प बसू अशातला हा प्रकार होणार नाही. माझी विनंती आहे की चर्चेतनं मार्ग सुटले जातात, शेतीला पाणी मिळालंच पाहिजे, त्याचबरोबर पुण्यालाही शहराला पिण्याचं पाणी. आता शेवटी विचार करा, 23 गावं महापालिकेत येण्यापूर्वीसुद्धा असाच पुरवठा होत होता, आता तर घाईघाईनं आपण 23 गावं महापालिकेत घेतलीत, ठीक आहे, पण 23 गावं घेतल्यानंतर तुम्ही पाणी पुरवठा कमी कसा करणार? म्हणजे भामा आसखेडचा प्रकल्प काय आज नाही झाला ना, भामा आसखेडचा प्रकल्प पूर्ण होऊन जवळपास आता 2 वर्ष होत आहेत आणि त्यावेळेला मात्र पाणी पुरवठा आपण कमी नाही केला ना. आज 23 गावं आली, आज त्या 23 गावांमध्ये सुद्धा अनेक नागरी प्रश्न आहेत, पाण्याचे विषय आहेत. आणि मग तुम्ही नेमकं काय साध्य करायचं मला कळत नाही, पण तुम्ही आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे पुरवत आहे तसाच पाणी पुरवठा या शहराला झाला पाहिजे, आम्ही कुठल्याही प्रकारे ही दादागिरी सहन करणार नाही. आज भाजपच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावू नका असे बोल, संबंधित पदाधिकारी कोण असतील, कार्यकर्ते कोण असतील, त्यांना या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील, समज दिल्या जातील आणि हे काढावेत अशा प्रकारचं मी त्यांना विनंती करेन. नाही, आज संध्याकाळी कार्यक्रम आहे, साधारणतः किती लोक येतील काय येतील याचा मलाही आत्ता अंदाज नाही, परंतु एकूण खरं तर नियम सर्वांना सारखे आहेत, आम्ही ते नियम कोविडचे नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करू. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.